नमस्कार, लोकमत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटल्या की गावकी भावकी तंटे वाद हे काही नवीन नाही। म्हणजे 4.5 वर्ष गुण्यागोविंदांनी जे गाव नांदतं ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मात्र विभक्त जातं आणि हे अनेकदा बघायला मिळालं। म्हणजे अगदी गावातल्या सोयरिके मोडतात किंवा ज्या घरामध्ये मुली दिलेल्या असतात तिथे विदुष्ट निर्माण होतं। हे सगळं होतं ते फक्त सत्तेच्या हव्यासापायी, प्रतिष्ठेपायी आणि त्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपायी। हे सगळं जर रोखायचं असेल, ही भांडणं रोखायची असतील तर काय करता येईल याचा विचार गेल्या अनेक वर्षांपासून केला जातोय। खरं तर हा खूप छोटा घटक आहे पण खूप महत्वाचा घटक आहे। गावगाड्याच्या दृष्टीने अतिशय महत्व या निवडणुकीला असतं। गेल्या काही वर्षांपासून या निवडणुकीमध्ये कुठेतरी गुन्हेगारी सुद्धा शिरलेली आहे। एकमेकांची डोकी फोडणं, मारामाऱ्या होणं, इथपासून ते अगदी मुडदे पडण्यापर्यंत सुद्धा काही ठिकाणी प्रकार घडलेत आणि हेच सगळे प्रकार घडू नयेत। या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आता काही शकला लढवायला सुरुवात झाली आहे। नेमक्या काय काय आयडिया लढवल्या जात आहे, चला तर सुरुवात करूया हा स्पेशल रिपोर्ट। सध्या आपण सगळेच कोरोना महामारीचा सामना करतोय, त्यामुळे फक्त आपल्या देशातच नाही तर जगामध्ये सुद्धा एक नैराश्याचं वातावरण आहे आणि अशावेळी ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावागावामध्ये ही निराशा किंवा अशा पद्धतीचे वाद वाढू नयेत, एकमेकांमधले तंटे उफाळून येऊ नयेत यासाठी आता वेगवेगळ्या शकला लढवायला सुरुवात झाली आहे। जे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पुणे जिल्ह्यामधल्या मावळचे आमदार आहेत सुनील शेळके, त्यांनी सांगितलंय की जी ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक लढवेल किंवा जिथे बिनविरोध निवडणुका होतील तिथे 11 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल माझ्याकडनं। इतकंच नाही तर पाथर्डीचे आमदार असलेल्या निलेश रंके यांनी सुद्धा अशा पद्धतीने ग्रामपंचायतीला बक्षीस देण्याची तयारी दाखवली आहे। तर तिसरीकडे पंढरपूरचे उद्योजक असलेले अभिजित पाटील यांनी सुद्धा प्रत्येकी 1 लाख रुपये स्वखर्चामधनं त्या ग्रामपंचायतीला देण्याचं जाहीर केलेलं आहे। पंढरपूर तालुक्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तिथे 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याचमुळे पाटील असं म्हणतायत की 72 ग्रामपंचायती जर बिनविरोध झाल्या तर 72 ग्रामपंचायतींचे 72 लाख रुपये सुद्धा मी द्यायला तयार आहे, फक्त मुद्दा आहे तो ग्रामपंचायती बिनविरोध होण्याचा। एकीकडे राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलंय जे अशा पद्धतीने येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। जर त्यांच्यात भांडणं होत नाहीये तर आपण गावगाड्यामध्ये गावातल्या गावात कशाला भांडायचं असा त्यांचा थेट सवाल आहे। नमस्कार, मी अभिजित धनंजय पाटील। राज्यासह पंढरपूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायती निवडणुका सुरू आहेत, यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये 72 ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे। आज कोरोनाच्या महामारीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये आपण प्रचारामध्ये सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर करणं शक्य नसल्यामुळे ह्याचा फैलाव वाढू शकतो। आज अतिवृष्टी असेल, महापूर असेल या संकटात व पंढरपूर तालुक्याचं जास्त कोरोनामुळे नुकसान झालं आहे। या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये आपण एक नवा आदर्श म्हणून पंढरपूरच्या ग्रामपंचायती जास्तीत जास्त बिनविरोध कराव्या। आज राज्यामध्ये शिवसेना, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जर 3 पक्ष एकत्र येऊन सरकार बनवत असतील तर आपण गावगाड्यामध्ये एकमेकाला गटतट भाऊभाऊकी का करावी, तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी बाजूला ठेवून सलोख्याचं वातावरण निर्माण करू। ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या कामाला ज्येष्ठांनी तरुणांना संधी देऊन, निर्व्यसनी तरुण ज्याला सामाजिक कामाची आवड आहे, ज्याला योजनांची माहिती आहे अशांना ह्यामध्ये घेऊन तरुणांना संधी देऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी। ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास 1 लाख रुपये आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला बक्षीस म्हणून या ठिकाणी जाहीर करतो आहे। जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करून पंढरपूर तालुक्याचा महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श घडावा व्हावा असं मी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो। निवडणुका जाहीर झाल्यापासूनच आता ग्रामपंचायतीच्या चर्चा गावागावामध्ये सुरू झालेल्या आहे। अनेक जण म्हणतात तशी ढाब्यावरती गर्दी सुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे। सोशल मीडियावरती आता मीच जिंकणार, मी यंदा उभा राहणार अशी हवा सुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे कितीही आमिष दाखवली, कितीही बक्षीस दाखवली तरीही हे लोक स्वीकारणार का, बिनविरोध निवडणुका करणार का, कि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निवडणुकीचा धुराळा उडणार हेच बघावं लागणार आहे। या सगळ्या बाबतीत काय वाटतं मला नक्की सांगा। लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक पेजला आवर्जून फॉलो करा।